चैनल मी सोनाली एलिस फैशन डिझाइनिंग स्टुडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा खास बेसिक टू ऍडव्हान्स असे सर्व प्रकारचे फैशन डिझाइनिंग शिकणाऱ्यांसाठी उपयोगी ठरेल असाच आहे। ज्यांचा ड्रॉइंग चांगला नाहीये पण नेकलाइन्स साठी ड्रॉइंग अत्यंत गरजेचं असतं अशांसाठी आजचा व्हिडिओ आहे। वेगवेगळ्या प्रकारचे नेकलाइन्स कसे आखायचे ते मी मेजरमेंट घेऊन तुम्हाला शिकवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी तुम्हाला भरपूर प्रकारचे नेकलाइन्स दाखवणार आहे। बॉडीचे मेजरमेंट आहे, हे शोल्डरचं मेजरमेंट आणि हे आर्म होलचे मेजरमेंट आहे, म्हणजे मुंड्याचा आणि मी गळ्याचा आकार आखून घेतला आहे। ही आपली गळा रुंदी आणि गळा उंची आहे, ही तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता। आता सर्वात आधी राऊंड नेक कसा आखायचा ते मी दाखवते। आधी आपण गळा रुंदी म्हणजे आपला हा सेंटर असेल, या सेंटर पासून आपल्याला गळा रुंदीचे मेजरमेंट इकडून इकडे आणि इकडून इकडे टाकायचे असते। आता राऊंड शेप द्यायचा असेल तर कॉर्नर मधून आपल्याला तिरके 1 इंच घ्यायचे आहे इकडे आणि हा कर्व असा जोडून घ्यायचा आहे। नॉर्मल यू गळा हा असा असतो। आता जर तुम्हाला डीप यू हवा असेल तर इथून आपल्याला 1/2 इंच घ्यायचा आहे आणि इथून असा हा यू शेप घ्यायचा आहे। आता एकेकांना डीप गळा नको असेल तर हा कर्व थोडा अजून बाहेर घ्यायचा, म्हणजे इथून 1.5 किंवा 1.5 इंच घेऊ शकता आणि इथून हा आतमध्ये घेऊन असा राऊंड शेप देऊ शकता। राऊंड शेपसाठी हे मी 3 मेजरमेंट दिले आहेत। डीप हवा असेल तर या कॉर्नर मधून 1/2 इंच घेऊन गोल शेप द्यायचा आहे। नॉर्मल गळ्यासाठी इथून 1 इंच घेऊन राऊंड शेप द्यायचा आहे आणि ज्यांना डीप नको असेल त्यांना 1.5 ते 1.5 इंच कॉर्नरमधून घेऊन असा राऊंड शेप द्यायचा आहे। या मेजरमेंटप्रमाणे तुमचा राऊंड गळा एकदम परफेक्ट येऊन जाईल। राऊंड नेक नंतर आता आपण स्क्वेअर शेप कसा घ्यायचा ते पाहूया। बऱ्याच वेळेला स्क्वेअर शेप घेताना गळा रुंदी इथे पण आणि इथे पण सेम ठेवली जाते, पण त्यामुळे फ्रंटला जर हा गळा असेल तर तो स्क्वेअर शेप चांगला दिसत नाही। म्हणून स्क्वेअर शेप द्यायचा असेल तर समजा इथे गळा रुंदी 3 घेतली असेल तर गळा रुंदी इथे 1/2 इंच कमी घ्यायची, म्हणजे या रुंदीपेक्षा 1/2 इंच इथे कमी घेऊन ग्लास स्क्वेअर शेप द्यायचा, म्हणजे तो स्क्वेअर नेक खूप छान दिसतो आणि फ्रंटला तो व्यवस्थितही बसतो। नंतर आता आपण पंचकोनी शेप कसा घ्यायचा ते पाहूया। जर ड्रेसचा गळा तुम्ही आखणार असाल आणि पंचकोनी गळा हवा असेल तर आधी गळा उंची मोजून घ्यायची आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा, म्हणजे आता 6 असेल तर ते 3 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचे आणि इथून स्ट्रेट शेप घेऊन हा गळ्याचा सेंटर आहे इकडे आपल्याला तिरका शेप देऊन पंचकोनी शेप देता येईल। आता जर ब्लाऊजचा तुम्हाला गळा पंचकोनी घ्यायचा असेल तर असा शेप घेतला तर गळा पाठीमागे चांगला बसणार नाही, तेव्हा काय करायचे तर इथून 1.5 इंच घ्यायचे आणि हा पंचकोनी शेप इथंपर्यंत सरळ घ्यायचा आणि हा इकडे जोडायचा, यामुळे पसरट पंचकोनी गळा तयार होतो। ब्लाऊजला अशा शेपचा पंचकोनी खूप चांगला दिसतो। ड्रेसला असा गळा घेतला तर तो डीप होईल, त्यामुळे ड्रेससाठी हा पंचकोनी शेप चांगला दिसतो। पंचकोनी शेप मध्ये सुद्धा आता आपल्याला पाकळ्यांचा शेप देता येईल। आता हा जो आपण तिरकी रेष आखून घेतली आहे याचा मध्य करून घ्यायचा आणि इथून 1/2 इंच घ्यायचे आणि असा राऊंड शेप देऊन घ्यायचा। हा आपला इकडे स्ट्रेट आणि हा राऊंड शेप वाला गळा तयार होईल। आता समजा असाच तुम्हाला राऊंड इकडे आखायचा असेल तर इथून पुन्हा मध्य काढून घ्यायचा आणि मध्यापासून पुन्हा इथे 1/2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि इकडे सुद्धा राऊंड शेप देऊन घ्यायचा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा इकडे पण राऊंड आणि हा असा गळा तयार होईल। ब्लाऊजच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तसेच करू शकता, इथून मध्य करून इथून हा राऊंड शेप देऊन हा तुम्ही गळा आखून घेऊ शकता। आता आपण पान शेप कसा आखायचा ते पाहूया। नॉर्मल पान शेप आखायचा असेल तर इथून जसं आपण यू गळा आखतो तसंच स्ट्रेट लाईन मध्ये घ्यायचं आहे आणि सेंटरला थोडासा कर्व देऊन इकडे पान शेप द्यायचा आहे।
जसा आपण गोल गळा आखला होता तसा कॉर्नर मधून 1.5 इंच घेऊन इकडून आपल्याला शेप देऊन हा फक्त सेंटरला इकडे पान शेप द्यायचा आहे। डीप पान शेप घ्यायचा असेल तर गोल गळ्याप्रमाणेच इथे 1/2 इंचावर गळा घेऊन मग हा असा पान शेप देता येईल, म्हणजे दोन्हीकडून आपल्याला असा पान शेप दिसेल। हा मी नॉर्मल पान शेप दाखवला आहे आणि हा खालचा डीप पान शेप दाखवला आहे। पान शेप झाल्यानंतर आता आपण व्ही शेप घ्यायचा आहे। व्ही शेप आखायला खूपच सोपा आहे। इथून आपल्या गळा रुंदीपासून सेंटरला डायरेक्ट तिरकी रेष देऊन आपण व्ही शेप करू शकतो। आता आपला व्ही शेप तयार होईल। व्ही शेपलाच राऊंड शेप द्यायचा असेल तर इथून आता ह्या रेषेपासून ते 1/2 इंच बाहेर घ्यावे आणि मग असा कर्व शेप देऊन सेंटरला जोडायचा, म्हणजे हा आपला कर्व मधला व्ही शेप तयार होईल। ज्यांना हा डीप निमोळचा नेक नको असेल त्यांच्यासाठी हा नेक चांगला वाटतो। व्ही शेप नंतर आता आपण हंडी गळा किंवा लोटा मटका काहीही म्हणा तो गळा कसा आखायचा ते पाहूया। हंडी गळा आखताना एक तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे इथून 1/2 इंच नेहमी स्ट्रेट लाईन घ्यायचे, कारण डायरेक्ट जर तुम्ही इथून हंडी गळा चालू केला तर शोल्डर जोडताना प्रॉब्लेम येतो, त्यामुळे इथून 1/2 इंच स्ट्रेट लाईन घ्यावी आणि मग हंडी गळ्याचा शेप घ्यायचा। आता हंडी गळ्याचा शेप घेताना गळा उंचीचा 1/3 भाग घ्यायचा, म्हणजे समजा आता इथं 6 इंच गळा असेल तर 2 इंचापर्यंत हंडी गळ्याचा राऊंड शेप घ्यायचा, म्हणजे आता इथून आपल्याला हा राऊंड शेप असा द्यायचा आहे। 6 मधल्या 2 इंचापर्यंत हा शेप देऊन घ्यायचा आहे। इथं राऊंड शेप देताना तुम्ही इथून 1/2 इंच डिस्टन्स ठेवून हा राऊंड शेप देऊ शकता आणि इथून हा तुम्ही नॉर्मल यू शेप देताय तसा देऊ शकता। हा एक प्रकारचा हंडी गळा तयार झाला। आता तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारे हंडी गळा आखता येईल, त्यासाठी हा कर्व तुम्हाला वाढवावा लागेल। ज्यांना गळा डीप हवा आहे त्यांच्यासाठी हा जो राऊंड शेप घेतला आहे तो थोडासा अजून खाली घेऊन आपल्या या रेषेच्या बाहेर 1/2 इंच, म्हणजे इथून 1/2 इंच बाहेर जाऊन हा असा राऊंड शेप देऊन आपल्याला लोटा गळा आखता येईल। त्यामुळे ज्यांना गळा डीप हवा आहे त्यांच्यासाठी हा शेप परफेक्ट बसून जाईल आणि हा हंडी गळा सुद्धा खूप छान दिसतो। फक्त हंडी गळा जेव्हा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याला नॉट लावणे कंपल्सरी असते, कारण त्याशिवाय हा नेक बॅक साईडला परफेक्ट बसतच नाही। हंडी गळ्याचे आपण 2 प्रकार पाहिले, आता हंडी शेप आणि पान शेप एकत्र कसा द्यायचा ते पाहूया। मगाप्रमाणेच इथून 1/2 इंच स्ट्रेट घेऊन इथून राऊंड शेप देऊन घेऊया आणि इथे आपण खाली राऊंड शेप देण्याऐवजी पान शेप देऊन घेऊया, म्हणजे हंडी आणि पान गळ्याचे कॉम्बिनेशन असा हा सुंदर गळा तयार होईल। आपण स्क्वेअर शेप मध्ये अजून कुठले शेप देता येतील ते पाहूया। आधी आपण ग्लास शेप देऊन घेऊया, मगाशी दाखवल्याप्रमाणेच ग्लास गळा आखून घ्यायचा आहे। हा ग्लास स्क्वेअर आखल्यानंतर इथून या गळ्याचा मध्य घ्यायचा आणि इथून 1/2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि हा राऊंड शेप देऊन घ्यायचा, म्हणजे हा तुमचा पाकळी शेप स्क्वेअर गळा तयार होईल। इकडून पाकळीचा शेप येईल आणि खाली स्क्वेअर शेप तयार होईल। इथे सुद्धा तुम्हाला स्क्वेअर शेप नको असेल तर इथून या गळ्याचा मध्य करून इथून 1/2 इंचावरती राऊंड शेप देऊन तिन्ही बाजूने पाकळी शेप सारखा तुम्ही गळा आखू शकता। आतापर्यंत आपण दोन्ही बाजूने समान शेप असणारे गळे पाहिले, आता वन साइड नेक असेल तर तो कसा आखायचा ते पाहूया। समजा तुम्हाला इकडे स्ट्रेट शेप घ्यायचा आहे आणि इकडून राऊंड शेप घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा ते पाहूया। इथून आपण ग्लास स्क्वेअर प्रमाणे इथे असा तिरका शेप देऊन घेऊया आणि इकडे आपण राऊंड शेप जसा देतो तसा इकडून राऊंड शेप देऊन हा गळा
या शेपला नेऊन जोडूया, म्हणजे आपला वन साइडेड नेक तयार होईल। हे तुम्ही उलट्या बाजूने सुद्धा करू शकता, म्हणजे इकडे स्ट्रेट घेऊन इकडून राउंड शेप देऊन हा वन साइड नेक घेऊ शकता। तुम्हाला डीप गळा जिथपर्यंत हवा असेल तिथून गळ्याची हाईट ठेवून इकडे राउंड शेप देऊन वन साइडेड नेक करू शकता। इथे तुम्ही वेगवेगळ्या फॅशन करून या शेपला अजून डेकोरेटिव बनवू शकता। वन साइड नेक मध्ये आपण पाकळ्यांचे शेप सुद्धा करू शकतो। मगाप्रमाणेच इथे आपल्याला आधी राउंड शेप देऊन घ्यावा लागेल आणि मग ह्या राउंडचे दोन समान भाग करावे लागतील, म्हणजे इथून हा एक भाग आणि अजून हा एक भाग असे आपल्याला दोन भाग करावे लागतील। इथून पुन्हा अर्धा इंच घेऊन पाकळीचा शेप देऊन घेऊया आणि अजून एक पाकळीचा शेप देऊन घेऊया। असा आपला वन साइडेड पाकळ्यांच्या शेपचा गळा तयार होईल। आता आपण रेडीमेड कुर्तीमध्ये सगळ्यात फेमस असलेला गळा पाहायचा आहे। फेमस अशासाठी की बऱ्याच रेडीमेड कुर्तीजना हाच गळा असतो आणि कस्टमर्सना पण तो एकदम कम्फर्टेबल वाटतो, त्यामुळे बऱ्याच वेळेला सांगितलं जातंय की माझ्या या गळ्याप्रमाणेच गळा करा। म्हणून मी तुम्हाला आता रेडीमेड कुर्त्याचा गळा सांगणार आहे। रेडीमेड कुर्त्यांना मोस्टली स्लिट गळा हा शिवलेला असतो, तो कसा आखायचा ते आता पाहूया। आता गळ्याची उंची समजा 6 असेल तर 6 पासून खालून 2 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला वरून 4 इंच सोडायचे आहे। इथून जेवढी आपल्याला स्लिट हवी आहे तेवढेच आपण मार्किंग करून घ्यायचे आहे, म्हणजे साधारण इथून 1/2 इंच आणि इथून 1/2 इंच आणि ही स्लिट आधी आखून घ्यायची आहे आणि उरलेला गळा राउंड शेपमध्ये जोडून घ्यायचा आहे। तुमच्या गळ्याचा शेप बघून लक्षात येईल की बऱ्याच रेडीमेड कुर्त्यांना हा स्लिट शेपचा गळा शिवलेला असतो। आता आपण व्ही शेपची स्लिट पाहिली, पण व्ही शेपची स्लिट जर नको असेल तर तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा अगदी स्लॅन्ट स्लिट देऊ शकता, म्हणजे इथून 1/2 इंचावरती ही स्ट्रेट लाईन इथून घ्यायची आणि इथून ही स्ट्रेट लाईन इकडे घ्यायची आणि ही स्लिट अशी तयार होईल। ही स्लिट सुद्धा खूप छान बसते, यामुळे गळा डीप पण होत नाही आणि तुम्हाला घालायला काढायला पण कम्फर्टेबल होते। मग अशी आपण ज्या स्लिट पाहिल्या ते बंद गळा ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी तो गळा कम्फर्टेबल आहे, पण ज्यांना डीप गळे आवडतात त्यांच्यासाठी हीच स्लिट आपल्याला अजून डीप करता येते, म्हणजे साधारण या गळ्यापासून 1 इंच आणि इकडून पण 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आणि आपल्या गळा उंचीच्या सेंटरला हा व्ही शेप देऊन घ्यायचा, म्हणजे हा स्लिट अजून डीप होऊन गळा एकदम पसरट तयार होईल। अशा प्रकारे आज मी तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नचे गळे कसे आखायचे ते दाखवले आहे। अजूनही खूप गळ्यांचे प्रकार असतात आणि ते तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा जेव्हा पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।